इयत्ता आठवी घटक चाचणी परीक्षा 15 मार्कांचा जो पेपर आहे त्याचं मार्गदर्शन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रश्न एक अ आहे, योग्य जोड्या लावा. अ गट आणि ब गट दिलेला आहे. भारत देश महान, तर याचं उत्तर आहे बघा माधव विचारे. यानंतर लाखाच्या कोटीच्या गप्पा, त्याचं उत्तर क आहे बघा वसंत जोशी. त्यानंतर नव्या युगाचे गाणे, त्याचं उत्तर आहे विभा नेमाडे. तर अशा पद्धतीने या जोड्या आपण लावू शकतो. यानंतर प्रश्न दोन आहे, कारणे लिहा. काका पुतण्याच्या बॅगात चोरीला गेल्या, तर त्याचं उत्तर बघूया कारण त्या दोघांनी प्लॅटफॉर्मवर मोठ्या मोठ्याने गप्पा मारताना आपल्याकडे लाखो कोटी रुपये असून ते आता आपल्या बॅगामध्येच आहेत असे एकमेकांना सांगत होते. हे कोण्या भामट्याने ऐकले आणि त्यांच्या बॅगा पळवल्या. यानंतर कोट्यावधी रुपये बॅगांत असतानाही काका पोते निर्धास्तपणे झोपी गेले, तर उत्तर आहे बघा कारण प्रत्यक्षात त्यांच्या बॅगांमध्ये पैसेच नव्हते, त्यामुळे त्यांना चिंता वाटण्याचे काहीच कारण नव्हते, म्हणून काका पुतणे निर्धास्तपणे झोपी गेले. प्रश्न तीन अ, आकृत्या पूर्ण करा. इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी, तर कोणकोणत्या प्रकारची राजाने तयारी केलेली आहे ते बघूया आपण. तर पहिले बघा पासपोर्ट मिळवला, त्यानंतर व्हिसा काढला, त्यानंतर 4 सूट व इतर नेहमीचे कपडे घेतले, त्यानंतर काकांनी दिलेले खास घड्याळ राजाने आत्ताच वापरण्यासाठी बाहेर काढले. तर अशा पद्धतीचे इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी आपण बघू शकतो. त्यानंतर पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा. तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी, तर हा वाक्याचा प्रकार आहे बघा विधानार्थी वाक्य आहे ते. तू बॅरिस्टर होऊन भारतात परते, तर हे उदरता आज्ञार्थी वाक्य आहे. पुढील शब्दांचे सामान्यरूप, विज्ञानाचा तर विज्ञाना आणि मार्गावरती तर मार्गा, तर हे सामान्यरूप या शब्दांचं होईल. त्यानंतर डाय बघा, खालील चिन्हांची नावे लिहा. आता जे चिन्ह दिसतंय बघा ते चिन्ह आहे, तर याला उद्गारवाचक चिन्ह असे म्हणतात. यानंतर हे चिन्ह आहे बघा एकेरी अवतरण चिन्ह. यानंतर या आहे बघा स्वल्पविराम आणि या आहे संयोग चिन्ह. तर अशा पद्धतीचे चिन्हांची आपण नावे येथे लिहून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपण इयत्ता आठवी विषय मराठी प्रथम घटक चाचणीचा पेपर आपण इथे मार्गदर्शन म्हणजे सराव म्हणून आपण घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण आपल्या अभ्यासाची तयारी या विषयानुरूप करायची आहे.